नमस्कार निकितास किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इंस्टंट पुरणपोळी। तर ही पुरणपोळी मी पीठ न मळता आणि पुरण न करता ही रेसिपी करणार आहे, तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। तर येथे सर्वप्रथम मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे। या रेसिपीसाठी आपण चणा डाळीचा वापर करणार आहोत, कारण पुरण हे आपण चणा डाळीपासूनच तयार करतो। तर येथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही आपल्याला भिजत घालायची आहे। तर भिजत घालण्यासाठी इथे नेहमी गरम पाण्याचा वापर करावा। गरम पाण्यामुळे डाळ लवकर भिजते आणि छान फुलते देखील। तर ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायची आहे। अर्धा तासामध्ये ती छान भिजते। आता इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली छान फुललेली आहे आणि चांगली सॉफ्ट देखील झालेली आहे। याचप्रमाणे आपल्याला डाळ करून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे। तर सर्व डाळ मी या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। एक वाटी चणा डाळीसाठी मी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा मी छान बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये सुंठ वेलचीची पावडर आपल्याला घालायची आहे, यामुळे छान सुगंध येतो। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला ही याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण छान याची बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता हे आपलं पुरणाचं बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी पीठ तयार करण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या पीठामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे कलरसाठी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ हे थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण बॅटरमध्ये देखील मिठाचा वापर केलेला आहे। आता हे बॅटर आपल्याला छान पीठामध्ये मिक्स करून घ्यायचे। लक्षात ठेवा, बॅटर पीठामध्ये मिक्स करताना त्यात अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जर जास्तच घट्ट वाटले तर तुम्ही यामध्ये पाण्याचा देखील वापर करू शकता। या बॅटरमध्ये तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धी गूळ असं देखील तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे। पीठ आपलं जर सतत असे पडत असेल तर आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे। तर याचप्रमाणे आपण बनवून घ्यावे। आता मी तवा घेतलेला आहे। तवा छान गरम झाला की आपल्याला त्यावर थोडंसं तूप घालून छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर दोन पळ्या आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। बॅटर हे घातल्यानंतर आपल्याला तवा अजिबात घालवायचा नाही, त्याला आपोआप चपातीसारखा शेप येतो। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे। झाकण ठेवल्यामुळे काय होते, डाळ आपण कच्ची वापरलेली आहे ती छान शिजते आणि त्यात कच्चापणा वाटत नाही। आता वरतून तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक साईड भाजून दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घ्यायचे। आपल्याला ही प्रेस करून करून भाजायचे आहे, कारण येथे कच्च्या डाळीचा वापर केल्यामुळे पोळीला भाजायला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतात। तर तुम्ही बघू शकता एका साईडने आपली पोळी छान भाजली आहे। आता दुसऱ्या साईडने देखील आपण प्रेस करून करून भाजून घेणार आहोत। ही पोळी खायला अगदी टेस्टी लागते। आपल्या रेग्युलर पोळीपेक्षा तिची टेस्ट वेगळी असते, परंतु झटपट बनवण्यासाठी ही पोळी बेस्ट आहे। तर तुम्ही नक्की बनवून बघा। आता वरतून देखील आपल्याला छान तूप लावून घ्यायचे। जसं जसं आपण प्रेस करतो तशी तशी पोळी छान फुलते। याप्रमाणे तुम्ही पोळी एकदा नक्की बनवून बघा, झटपट बनते आणि टेस्टीही होते। आता याचप्रमाणे मी सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता पोळी किती छान दिसत आहे आणि अगदी सॉफ्ट झालेली। तर दुसरी पोळी मी करून दाखवते। इथे मी तव्यावर तूप लावून घेतलेलं आहे, 2 चमचे यावर बॅटर घालणार आहे आणि झाकण ठेवून छान शिजवून घेते। आता एका साईडने शिजून झालं आहे, वरतून तूप लावून घ्यायचं आहे आणि पोळी पलटी करायची। पोळी बघू शकता तुम्ही किती छान वाटते, कोणीही म्हणणार नाही की आपण बॅटरपासून तयार केलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा।
चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।